शिक्षेत अभ्यासूया. शिक्षिकेने विद्यार्थ्यांना सांगितलं समजावून की पंडित अमर सिंह यांनी या ग्रंथाची रचना केलेली आहे म्हणून याचे नाव अमरकोश असे आहे. मग आर्या त्यांच्या शिक्षिकेला प्रश्न विचारते की हा अमरकोश पाठ करणं शक्य आहे का. मग त्यांच्या बाई समजून सांगतात हो हो अमरकोश पाठ करणं शक्य आहे कारण की तो गेय स्वरूपातील आहे. अमरकोश पाठ केल्यामुळे आपले भाषेवरील प्रभुत्व वाढते. विविध शब्दांची आपल्याला माहिती होते कारण अमरकोशामध्ये एका शब्दासाठी अनेक समानार्थी शब्द दिलेले आहेत. त्यासाठी आपण इथे उदाहरण बघूया. उदाहरणार्थ जलम हा शब्द आहे. जलम या शब्दाचं लिंग देखील अमरकोशामध्ये लिहिलेलं आहे की हा शब्द नपुसकलिंगी आहे आणि याचे अनेक समानार्थी शब्द यात दिलेले आहेत. अप वार वारी सलील कमल जल पयस किलाल एका शब्दासाठी एवढे शब्द अमरकोशात लिहिलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो यामुळे आपले भाषेवरील प्रभुत्व वाढते आणि आपण सहज लेखन भाषणात त्याचा उपयोग करू शकतो. मग स्वप्नील विचारतो अमरकोश पाठ करणे शक्य आहे का आणि त्यात किती श्लोक आहेत असा प्रश्न स्वप्नीलने विचारलेला आहे. या परिच्छेदात आलेले शब्दार्थ आता आपण बघूया. गेय म्हणजे गाण्यास योग्य, इव म्हणजे च्या प्रमाणे च्या सारखे, कृते म्हणजे च्या साठी, वृद्धी म्हणजे वाढ. संधी विग्रह आपण बघूया. उच्चारण अपि उच्चारण अधिक अपि वयम अपि वयम अधिक अपि आणि यामध्ये तुमंतव्याचा शब्द आलेला आहे. कंठस्थी कर्तुम म्हणजे पाठ करण्यासाठी. तसंच आता यात आलेले विरुद्धार्थक शब्दही आपण अभ्यासूया. सुलभम कठिनम भिन्नाहा समानाहा वृद्धी क्षय वर्धते क्षीयते शुद्धम अशुद्धम. विशेषण विशेष आपण अभ्यासूया. पद्यमय हे विशेषण आहे. विशेष ग्रंथ सुलभम विशेष आहे. कंठस्थीकरणम उच्चारणम विशेष आहे. शुद्धम अर्थाः भिन्नाः